कुरुंदवाडच्या सीताबाई पटवर्धन हायस्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात। कुरुंदवाड येथील सीताबाई हायस्कूल मध्ये बुधवारी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी योगाचे प्रकार करीत योग दिन साजरा केला। कुरुंदवाड येथील सीताबाई पटवर्धन हायस्कूलच्या भव्य पटांगणात हजारो विद्यार्थ्यांनी योगामधील विविध व्यायाम प्रकार सादर केले। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सौ जमनग्नी यांनी योगाबाबत विशेष मार्गदर्शन केले। 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा केला जातो। या उपक्रमामध्ये योगा सादर करून सीताबाई पटवर्धन हायस्कूलनेही आपला सहभाग नोंदवला। महानकर न्यूज साठी कुरुंदवाडहून मोहन जमादार। आज आमच्या परिसरामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साह मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय। त्याचा मला अतिशय आनंद होतो। आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या प्रेरणेतून तसेच महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री श्री विनोदजी तावडे यांच्या माध्यमातून हा योग दिन साजरा केला जातो। विद्यार्थ्यांना आरोग्य चांगलं राहावं, विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या गोष्टीची चालना ज्ञानवृद्धी या होण्यासाठी या योगाची अत्यंत गरज आहे। शरीर सदृढ तर मन सदृढ असं त्याचा याच्यामध्ये आहे। काय नाव तुझं? जोरात सांग जरा। प्रियंका रमेश नावी। तुझं नाव काय? क्षितिजा गोपाळ जोशी। आज कोणता कार्यक्रम चालू आहे तुमच्या एस पी आय स्कूलच्या ग्राउंडवरती? आज आंतरराष्ट्रीय योगा दिन असल्यामुळे येथे योगा सुरू आहे, योगा कार्यक्रम सुरू आहे। काय योगा म्हणजे काय आहे, काय प्रकार आहे? योगा हा भारतीय ऋषी मुनींनी योगा चालू केला, त्याची सुरुवात अलीकडे परमपूज्य रामदेवजी बाबांनी सुरू केली। आणि हा आत्ता योगाचे महत्त्व हे नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे, म्हणूनच योगा दिनाला आणि योगाला महत्त्व प्राप्त झाले आहे। शुभम भवन बनकर, आमच्या शाळेचं नाव एस पी आय स्कूल कुरुंदवाड। आज या तुझ्या शाळेच्या या पटांगणावरती काय कार्यक्रम चालू आहे? आमच्या शाळेच्या पटांगणावर आता योगाचा कार्यक्रम चालू आहे। योगाबद्दल तुला काय समजते, काय सांगू शकशील काय? योगाबद्दल सांगायचं म्हणले की आपले योगामुळे आपले अंग नीट राहते। ज्यांना पाठीचा व गुडघ्यांचा जर आजार असला तो योगामुळे नीट होऊ शकतो। तू योगा कधीपासून करतोस? मी योगा 6वीत आल्यापासून करतो। सतत योगा करतोस? हो। त्याबद्दल काय महत्त्व आता मगाशी जे सांगितलं आज, हे महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी याच्या पाठीमागं कोण आहेत? त्याच्या पाठीमाग रामदेव बाबा आहेत। रामदेव बाबाने तर आतापर्यंत सगळ्या जगाला सांगितलं योगा करा म्हणून, पण तू भारतीय जनतेला योगा करायला सांगण्यासाठी उद्युक्त कोणी केलं? उद्युक्त प्रधानमंत्री मोदीजीने केलं। मॅडम नमस्ते। आज तुमच्या एस पी आय स्कूलच्या या पटांगणावरती जो योगाचा कार्यक्रम चालू आहे, या कार्यक्रमाच्या माध्यमातून जी माहिती तुम्हाला अवगत असेल ती काय सांगाल? पंतप्रधानजींनाच या योगाचं महत्त्व पटल्यामुळं खूप बरं झालं की विद्यार्थ्यांच्यामध्ये ही योगाची रुजवणूक या वयापासूनच होते। की ज्या समस्यांना मोठ्या वयामध्ये तोंड द्यावं लागतं, तर ही पिढी निरामय झाली की आपलं राष्ट्र बलवान होईल। हा जो पंतप्रधानांचा संदेश आहे तो आमच्या शाळांद्वारेच व्यवस्थित पोहोचू शकतो। आणि असं नाही आहे की आम्ही फक्त एका दिवसापुरता योग दिन साजरा करतो, ही वर्षभर चालणारी प्रक्रिया आहे। गेल्या वर्षीसुद्धा आमच्या विद्यार्थ्यांनी वर्षभर 16 योगासनांचा सराव केला आहे आणि योग दिनासाठी आम्ही गेले कित्येक दिवस हा सराव करतो आहोत आणि हा इथूनही पुढे नेहमी राहील आणि त्यासाठी आमचा प्रयत्न आहे।